हॅलो एव्हरीवन, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सावरपाडा एक्सप्रेस कविता हा धडा अभ्यासणार आहे. आता त्याच्यामध्ये त्याचे लेखक आहेत संतोष साबळे. तर बघा, खेळ म्हणलं की आपण काय करतो, म्हणजे सगळ्यांनाच खेळायची आवड आहे, आणि जर आपल्याला खेळ किंवा अभ्यास यातील एक एखाद्याची निवड करा म्हणलं तर तुम्ही काय करणार, त्या ठिकाणी खेळ निवडणार. का? कारण खेळ सगळ्यांनाच खूप आवडतात. तर तशाच खेळाची आवड असणाऱ्या एका खेळाडूची पण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. आता सचिन तेंडुलकर हा काय, याला काय आवडतं, क्रिकेट आवडतं. तर क्रिकेटमधील सचिनला क्रिकेटची खूप आवड आहे. सचिन रमेश तेंडुलकर याचं पूर्ण नाव काय आहे, सचिन रमेश तेंडुलकर. तर त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. तर 2003 तो क्रिकेट विश्वचषकामध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणण्याची काय झाली आहे, निवड झाली आहे. 2011 त्याला काय केलं आहे, क्रिकेटच्या विश्वचषकामध्ये क्रिकेटचा जो विजेता संघ होता त्याच्यामध्ये त्याचा समावेश होता. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याची काय झालेली आहे, निवड झालेली होती. त्यानंतर क्रिकेटचा देव असं त्याला मानलं जातं, कुणाला, तर सचिन तेंडुलकरला. तर अशा खेळाडू म्हणजे क्रिकेटची आवड असणारा असा हा सचिन तेंडुलकर. तर आपल्या या धड्यामध्ये देखील अशीच एक खेळाडू आहे, तिचं नाव आहे कविता राऊत. तर बघा, दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, ज्या ठिकाणी पाणीही मिळत नाही किंवा मातीचा झळा असतो, अशा भागामध्ये पाण्यासाठी असणे किंवा सगळ्यासाठी म्हणजे अन्न वस्त्र निवारा या सगळ्यासाठी भटकंती खूप करावी लागते, तशा दुर्गम भागामध्ये अशी खेळाडू मिळणं खूप कठीण आहे आणि ती शोधावी लागते. तर कविता राऊत अशा भागात राहते. तसंच त्या भागामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते किंवा इतर लाकूड असेल किंवा जे आपलं दैनंदिन आपला दिनक्रम आहे किंवा आपलं अन्न वस्त्र निवारा मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात किंवा खूप प्रयत्न करावे लागतात, त्या ठिकाणी ती कोणतीही कुरकुर न करता, कोणतीही म्हणजे कारणे न देता तिने काय केलेलं आहे, एक वेगळ्या विश्वात तिनं पाऊल टाकलं आहे. ती कोण आहे, कविता राऊत. तर सावरपाडा एक्सप्रेस यामध्ये आता नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सावरपाडा आहे, तर त्या ठिकाणी ही राहते आणि तो भाग कसला आहे, आदिवासी आहे, म्हणजे पाड्यामध्ये, आदिवासी पाड्यामध्ये हिचा काय झालेला आहे, जन्म झाला आहे, त्यामध्येच तिनं काय केलेलं आहे, आपलं करिअर म्हणजे पुढं तिनं काय केलं आहे, पाऊल टाकलं आणि त्याच्यातून तिनं तिची आवड कशामध्ये होती, खेळामध्ये होती. तर तिनं तिचं करिअर खेळामध्ये केलं आहे. तर तिनं काय केलं आहे बघा, आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं आपलं नाव, भारताचं नाव काय केलंय, लौकिक केलंय, किंवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिनं भारताचा दबदबा निर्माण केला आहे. तर बघा आता कविता राऊतनं काय केलं आहे, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं कांस्य हे पदक मिळवलेलं आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं रौप्य हे पदक काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे. म्हणजेच काय, कांस्य आणि रौप्य ही दोन पदकं तिनं काय केली आहेत, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं भारताला मिळवून दिलेले आहे. म्हणजेच भारताचं नाव तिनं काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे किंवा भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तर अशीही खेळाडू, तिला खूप कष्ट करावे लागले व त्याच्यानंतर तिनं ते पाहून, म्हणजे तिला हे सगळं काय मिळालेलं आहे, ती पदकं तिनं मिळवलेली आहेत किंवा तिला ती संपादन केलेली आहे. तर आज आपण काय अभ्यासलं, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा धडा अभ्यासला. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू एव्हरीवन.